संकीर्ण प्रश्न संग्रह मधला प्रश्न सातवा आपण सोडवतोय, त्यामधला तिसरा आकडा हे प्रश्न सातवा सोडवा। 12/5 अधिक कंसात वजा 10/3 काय करायचं बाळांनो? हां, अधिक बाहेर आहे आणि वजा 10/3 कंसात आहेत, कंस काढून टाकायचा, त्यामुळं धन आणि ऋण चिन्हांचा गुणाकार छान ऋण असतो हे वारंवार आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे वजा 10/3 छेद सारखा नाही, काय करायचं? तिरकस गुणाकार नेहमीप्रमाणे 12 आणि 3 चा 12 तिरक 36 हां बोला, 10 5 50 छेदांचा गुणाकार 5 तिरक 15 36 म्हणून 50 जात नाहीत, मोठ्या संख्येतून लहान संख्या, 50 गुण 36 गेले हां 14 आणि मोठे चिन्ह वजा 14। या ठिकाणी 10 मधून 6 गेले 4 उरले, हाच्या दिला 5 मधून 3 1 4 1 छेद 15 वजा 14 छेद 15। त्यानंतर चौथं गणित आहे 4 3/8 / 25/18। हां, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं, छेदानं पूर्णांकाला गुणायचं, किती आला गुणाकार? 32, त्यामध्ये अंश मिळवायचा, 32 आणि 3 35 छेद तसा ठेवायचा, भागिले 25/18। 2 अपूर्णांकांचा भागाकार म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकानं भागणं, म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तानं गुणणं, छान 35/8 भागिलेचं गुणिले आणि 25/18 गुणाकार व्यस्त 18/25 भाग जातो आहे। हां कसा? 2 ने 8 ला आणि 18 ला 2 4 8 9 18 छान, 5 ने 35 ला आणि 25 ला कसं? 5 5 25 5 7 35 ठीक आहे, 7 9 63 अंशांचा गुणाकार 7 × 9 आणि खाली 4 × 5 4 5 20 ओके। हेच उदाहरण आपण 12/5 / 5 × 10/3 बेरजेच्या ऐवजी गुणाकार घेऊन आपण सोडलं तर 12/5 हं हे गुणिले वजा 10/3 काय करावं लागेल? हे सामायिक चिन्ह आहे, वजा हे सामायिक चिन्ह टाकावं लागेल, कारण 12/5 अधिक चिन्ह आहे आणि 10/3 वजा चिन्ह आहे वजा, आणि कशानं कशाला भाग जातोय? 3 ने 12 ला कसा? 3 1 3 4 12 छान, आणि 5 ने 10 ला 5 1 5 2 10 म्हणजे वरती काय गुणाकाराला अंशस्थानी? 4 × 2 = 8 - 8 एक मात्र लक्षात ठेवा, या ठिकाणी धन आणि ऋण चिन्हांचा गुणाकार ऋण असतो, दुसऱ्याच पायऱ्या, ही दुसरी पायरी तिची आवश्यकताही नाही, परंतु डायरेक्ट या ठिकाणी अधिक 12/5 चिन्ह आणि 10/3 चं 10/3 चे चिन्ह वजा, म्हणजे धन आणि ऋण संख्यांचा गुणाकार ऋण आहे, आणि 3 ने आपण 12 ला भागलं, 3 4 12 आणि 5 ने 10 ला भागलं, 5 × 10 आणि अंशस्थानी 4 × 8 आणि छेदस्थानी 1 1 1 मांडायची काय आवश्यकता नाही, वजा 8/1 म्हणजेच वजा 8 ओके समजलं। त्यामध्ये 13वा प्रश्न आहे, खालील कोणांच्या कोटी कोणांची मापे लिहा। पहिला आहे 35 अंश, तुम्हाला माहीत आहे कोटी कोण म्हणजे काय? अगदी बरोबर आहे, ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या दोघांना एकमेकांचे कोटीकोण म्हणतात किंवा परस्परांचे। आता 35 अंशाचा आपल्याला कोटीकोण काढायचे, कसा काढणार? ओके, बेरजेतून, म्हणजे कोणत्या बेरजेतून? 90 मधून 35 वजा केलं तर 35 अंशाचा कोटीकोण मिळतो आपल्याला। 35 अंशाचा कोटीकोण बरोबर 90 वजा 35 10 मधून 5 गेले 5 आणि 9 मधून 3 1 4 गेले 9 मधून 4 गेले 5 55 अंश लक्षात आलं। दुसरा आहे ए अंश, ए हे अक्षर आहे आणि अंकातून अक्षर आपण वजाबाकी करू शकत नाही, भिन्न पद आहे, स्वरूप पदांचीच बेरीज आणि वजाबाकी करतो हेही आपणास माहीत आहे, त्यामुळं ए अंशचा
कोटी कोण, आपण 90 मधून 35 वजा केलं, तसंच 90 मधून तुम्हाला ए वजा करावं लागणार, 90 वजा ए अंश, अशा पद्धतीनं यांची वजाबाकी होत नाही, अंकातून अक्षर वजा होत नाही, ती वजाबाकी तशी ठेवायची। तिसरा आहे 22 अंश, 22 अंशचा कोटी कोण 90 वजा 22, 10 मधून 2 गेले 8 आणि 9 मधून 2 1 3, 9 मधून 3 गेले 6, 68 अंश, लक्षला अशा पद्धतीनं। त्यानंतर चौथा आहे त्यामध्ये 40 वजा 1 अंश, आता 40 वजा 1 अंशचा कोटी कोण आपल्याला 90 मधून काय वजा करावं लागणार आहे, वजा कंस वजा करायचे आहे 40 वजा 1, गडबड करायची नाही, तर 40 वजा 1 हा कंस 90 मधून वजा करायचे ना, आत्ता कंस सोडवायचा आहे, 90 ह्या वजानं आतल्या दोघांनाही गुंतांना त्याची चिन्ह बदलतात, अधिक 40 वजा 40 आणि वजा वजा अधिक 1, हां 90 मधून 40 गेले 50, 1 अधिक 50 लक्षात आलं, अशा पद्धतीनं अचूक वजाबाकी करा आणि उदाहरणं सोडवा। तुम्ही म्हणाल 90 मधून 40 वजा केले 50 येतात अगोदर आणि 1 नंतर काय, अगोदर 1 का लिहिले, काही फरक पडत नाही, बेरजेचा क्रम बदला तरी चालतोय, किंवा 50 अधिक 1 अंश चालतोय, लक्षात घ्या, ओके।